नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल अशी अपेक्षा करते. आज 19 फेब, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री शिवाजी शहाजी भोसले म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस म्हणजे शिवजयंती. आमच्या दोघांकडून तमाम शिवप्रेमींना, शिवभक्तांना आणि जगभर पसरलेल्या मावळ्यांना, महाराष्ट्राला तसेच अखंड भारताला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती साजरी केली जाते. त्यातल्या त्यात मी कोल्हापूरची आहे, तर कोल्हापूरमध्ये खूप उत्साहात आणि थाटामाटात शिवजयंती साजरी केली जाते. तर मी ते खूप मिस करायची. पण आम्ही ज्या एरियात इथं मेलबर्नमध्ये राहतो, तिथे आमच्या एरियामध्ये एक छोटा मावळा आहे आणि त्याचं जे शिवाजी महाराजांचं प्रेम आहे तो भारताबाहेर असूनही त्याचं प्रेम ते तसंच टिकून आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडीफार परत इतिहासाची परत गोडी लागली आणि आम्ही त्याच्यामुळे इतिहास परत ऐकू लागलो, वाचू लागलो. तर तो आज या व्हिडिओमध्ये काहीतरी सांगणार आहे, तर आपण तो काय सांगणार आहे ते ऐकू. आमचा हा प्रयत्न आहे की हा व्हिडिओ छोट्या म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा, जेणेकरून लहान मुलांनी त्यांचं जे महाराजांबद्दलचं प्रेम किंवा आदर आहे तो तसाच टिकून राहावा, हा एक प्रयत्न आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य पाटील आहे. मी मेलबर्नमध्ये राहतो. मी 7वी इयत्तेत शिकतो. मित्रांनो, आज रविवारी म्हणजेच 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्तानं मला तुमच्याशी काही संवाद साधायचा आहे. मित्रांनो, आपण सगळेच छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते हे आपल्याला माहितीच आहे. तरी देखील मी माझ्या वयातील बालमित्रांना छत्रपती शिवाजी महाराजांची काही गुणांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं निर्माण करत असताना सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटल्या होत्या. त्यांनी योग्य परिस्थितीसाठी योग्य माणसाला निवडलं होतं, जसं की अफजल खानच्या वधाच्या वेळी जीवा महाले, कोंढाण्याच्या लढाईत तानाजी मालुसरे व गोडखिंडीच्या लढाईत बाजीप्रभू. त्यांनी एकाच माणसावर सारे जबाबदाऱ्या दिल्या नाही, जेणेकरून काम वाटप झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती व धर्मामध्ये भेदभाव केला नाही. त्यांनी सगळ्यांना आपणसं केलं, म्हणून त्यांना जीवाला जीव देणारी माणसं भेटली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणागड जिंकला. त्यात वय व अनुभव महत्त्वाचा नसून जिद्द महत्त्वाची होती. आयुष्यभर सन्मानाने जगा ही शिकवण आपल्याला औरंगजेबाच्या दरबारात महाराजांनी सांगितली होती. शिवाजी महाराज स्वतः एक राजशाही जीवन जगू शकले असते, पण रयतेला न्याय मिळवा म्हणून त्यांनी स्वराज्याचं स्थापन केलं. महाराजांनी काही लढाया या रात्रीच्या समय केल्यात. त्यात अमावास्याच्या रात्री वेळ, तारीख, मुहूर्त हा त्यांना कधीही मने नव्हता, कारण त्यांना त्यांच्या मनगटावर विश्वास होता. तर मित्रांनो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गुणांमधील काही गुण जरी घेतले ते तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रमैत्रिणींनो, हा होता आमचा छोटा मावळा म्हणजेच आदित्य पाटील. तर आपण त्याला काही प्रश्न विचारू. तर आदित्य, तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, तुला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल गोडी कधीपासून निर्माण झाली? मी 4-5 वर्षांचा होतो आणि मला माझ्या आजीने आणि माझ्या मम्मीने त्यांच्याबद्दल खूप स्टोऱ्या सांगितल्या होत्या आणि मला त्यांच्याबद्दल अजून जाणायचं होतं. तर मी माझ्या मोठ्या काकाने मला एक मूव्ही दाखवली तानाजी नावाची. ती 3D मध्ये बघताना गूजबम्स आलते, पण जे लोकांना खरं म्हणजे तेवढं जोरात लागलंय वगैरे त्यांना कसं वाटलं असेल. मी तेव्हापर्यंत आत्तापर्यंत मला त्यांची खूप गोडी आहे. तर दुसरा प्रश्न तुझ्यासाठी आहे, जेव्हा तू मेलबर्नमध्ये आलास तेव्हापासून आत्तापर्यंत तुझं जे महाराजांवरचं प्रेम आहे किंवा इतिहासावरचं प्रेम जे आहे किंवा त्याचं जे वाचन आहे तुझं ते सुरू आहे आणि तू ते कुठून वाचतोस? तर वाचायसाठी तर मला बुक्स नाही आहेत त्यांच्याबद्दल, पण मी यूट्यूबवर त्यांचे खूप व्हिडिओज पाहतो, त्यांचे खूप स्टोऱ्या ऐकल्यात मी. आणि तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न आहे, आत्ता तू सध्या कुठली मूवी किंवा सिरियल शिवाजी महाराजांवरती पाहिली असती तर ती कुठली आहे? मी शेर शिवराज पाहिली होती आणि ती मूवी मी आय थिंक 2 मंथ्स आधी पाहिली होती. खरं तर आदित्यमुळे आम्ही परत इतिहासात रमलो. सो त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार आदित्य. आणि तुझ्यासारखेच लहान मावळे नवीन पिढीमध्ये परत तयार होत हीच आशा करते. आणि आज जे तू काही महाराजांबद्दल सांगितलंस त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरी जर लहान मुलं असेल त्यांना नक्की दाखवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.